नमस्ते, नैनाज व्हेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण सगळ्यांची आवडती अशी पावभाजी करणार आहोत. या पावभाजीमध्ये बटाटा कमी किंवा अजिबात न वापरताही अशी टिप्स दिलेल्या आहेत. तर इथे एक कप बीन्स, एक कप गाजर आणि इथे हा एक कप दुधी घातलेला आहे आणि बटाटा एकच घेतलेला आहे. तर एका बटाट्याच्याऐवजी तुम्ही हवं तर 2 कप दुधी घालू शकता. तसंच इथे मी हिरव्या वाटाण्याऐवजी पांढरे वाटाणे वापरलेले आहेत. तुम्ही हिरवेही वापरू शकता. तर ते हे वाटाणे रात्रभर धुवून भिजवून रात्रभर 7-8 तास तरी आणि मग नंतर हे सगळे भाज्या आणि हे वाटाणे आपण प्रेशर कुकरमध्ये 2-3 शिट्ट्यामध्ये शिजवून घेणार आहोत. सगळे वाटाणे मऊ झाले पाहिजेत, भाज्या तर शिजतातच तेवढ्यात. तर इथे बघू शकता तुम्ही भाज्या व्यवस्थित मऊ होण्यासारख्या शिजलेल्या आहेत आणि पांढरे मटारसुद्धा, पांढरे वाटाणेसुद्धा छान मऊ शिजलेले आहेत आणि आपण जो एकच बटाटा ठेवला होता तोही छान शिजलेला आहे. तर आता आपण हे जे भाज्या आहेत त्या मॅश करून घेतो आहे रफली आणि वाटाणेसुद्धा आपण मॅश करून घेणार आहोत. किंवा वाटाणे तुम्ही मिक्सरमध्ये किंवा चॉपरमध्ये घालून ओबडधोबड मॅश करून घेऊ शकता. त्यानंतर आता आपण इथे पावभाजीची तयारी करूया. तर त्यासाठी इथे 1 मोठा चमचा तेल घातलेले आहे. त्याच्यामध्ये जिरे घातलेले आहेत 1 चमचा. थोडे शहाजिरेही वापरू शकता. ते तडतडले की त्याच्यामध्ये 1 कप बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि हा कांदा आपण थोडा रंग बदलेपर्यंत परतून घेणार आहोत. आधी कांदा तुम्ही हवं तर जास्तही घालू शकता आवडीप्रमाणे, 1 ते 1.5 कप पुरेल. त्यानंतर 1/4 चमचा मीठ घालती आहे म्हणजे कांदा लवकर शिजेल, आपला लवकर परतला जाईल. तर हा कांदा रंग बदलेपर्यंतच फक्त परतायचा आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा किंवा जास्तही तुमच्या आवडीप्रमाणे लोणी घालणार आहोत. आपण कांदा लोण्यामध्ये नाही परतला आधी, कारण मग लोण्यामध्ये परतायला गेलं की जास्त वेळ लागतो. तर आधी तेलात परतून आणि मग नंतर हे आपण लोण्यामध्ये परतून घेतो आहे. त्यानंतर इथे 1.5 वाटी टोमॅटोची प्युरी घालती आहे मी. टोमॅटोची पेस्ट मी इथे मिक्सरमध्ये 3-4 मीडियम साईजचे टोमॅटो घेऊन केलेली आहे आणि ती घालून आपण 4-5 मिनटं शिजवून घेणार आहोत. नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा 1.5 चमचा आपल्या आवडीप्रमाणे आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि हे घातल्यावरसुद्धा आपण परत 1-2-3 मिनटं शिजवून घेणार आहोत. 2-3 मिनटं किंवा 3-4 मिनटं शिजवून घेणार आहोत हे मिश्रण. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण ज्या भाज्या शिजवून मॅश करून ठेवल्या होत्या त्या घालतो आहे आणि परत थोडं मिसळून घेतो आहे. हे अधूनमधून आपण मिसळत राहणार आहोत. त्यानंतर त्याच्यामध्ये मॅश केलेले बटाटे आणि मॅश केलेले आपले जे पांढरे वाटाणे ते मिश्रणही आपण याच्यात घातलेलं आहे आणि हे सगळं आता व्यवस्थित मिसळून घेतो आहे. त्याच्यामध्ये आता आपण मसाले घालूया. तर 1 चमचाभर मी इथे लाल तिखट घालती आहे, आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. नंतर 1.5 चमचा मोठा चमचा आपण पावभाजी मसाला घातलेला आहे आणि नंतर मीठ घातलेलं आहे. 1 चमचा साखर घातलेली आहे आणि हे सगळं मिळून आपण व्यवस्थित मिसळून घेतो आहे आणि मिसळून घेऊन आपण ते शिजवून घेणार आहोत थोडा वेळ झाकण ठेवून. नंतर त्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे. पाणी आपण आपल्या आवडीप्रमाणे केवढं घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे घालू शकतो. भाजी जशी गार होते गार होईल तशी ती घट्ट होते. नंतर झाकण ठेवून 4-5 मिनटं आपण ते शिजवून घेणार आहोत. सगळ्यात शेवटी ऑप्शनल आहे गरम मसाला, 1/2 चमचा 1/4 चमचा आवडीप्रमाणे घालू शकता. आता पाणीही तुम्ही हवं तसं तुमच्या आवडीप्रमाणे वाढवू शकता. त्यानंतर हे सगळं घालून झाल्यानंतर झाकण ठेवून परत 4-5 मिनटं त्याला व्यवस्थित उकळू द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता वरती त्याचं पाणी असं तवंग तर आलेलं आहे वरती.
तर हे आलं की आपली पावभाजी आता तयार आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालतो आहे आणि परत मिसळून घेतो आहे. यावेळेला तुम्ही हवं तर आणखीन तुम्हाला जर लोणी हवं असेल तर घालू शकता. तर इथे आपली भाजी तयार आहे सर्व करण्यासाठी. तर अशी गरमागरम भाजी आपण केलेली आहे. तर आता पावाची तयारी करूया. तर इथे पाव अर्धे कापून त्याच्यावर लोणी लावून आपण दोन्ही बाजूनी लोणी लावून भाजून घेतो आहे तव्यावर. आणि किती भाज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त भाजू शकता. तर इथे सर्व करण्यासाठी इथे बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर एकत्र केलेली आहे आणि भाजीही घातली आहे ताटामध्ये इथे. आणि आपण भाजून ठेवलेले पावही घेतलेले आहेत आणि एक लिंबाची फोड ठेवली. हे लिंबाची फोडाच्याऐवजी तुम्ही भाजीवरच लिंबू पिळू शकता. तर आता एन्जॉय करा. आणि अशी ही पावभाजी तुम्ही करून 2-3 दिवस ठेवू शकता. तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. काय आवडलं काय नाही ते जरूर सांगा. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओच्या वेळेला.